श्री शरदराव नवले या प्रचार नारळ वाढवण्यासाठी आलेली तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नेते मंडळी या वार्डातील प्रामुख्याने उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू भगिनींना 18 तारखेला नगर पंचायतच्या या नगर शहराच्या चार जागांची निवडणूक होत आहे। खरं तर मागच्या 21 तारखेला बाकीच्या 13 जागांची निवडणूक झाली आणि मग या चार जागा का राहिल्या याचा विचार प्रामुख्याने मतदारांनी करणं गरजेचं आहे। बाकीच्या 13 जागांच्या निवडणुका झाल्या मग या चार जागा का राहिल्या तर सर्वसामान्य लोकांना सुद्धा याची जाणीव झाली पाहिजे, कार्यकर्त्यांनी ती जाणीव करून दिली पाहिजे याच्यासाठी खरं तर या प्रबोधन सभा आहेत। मित्रांनो, महाराष्ट्रात ओबीसीचं वर्षानुवर्ष आरक्षण होतं, इतर मागासवर्गीय हा समाज या महाराष्ट्रात 52% आणि त्याच्यासाठी हे राजकीय आरक्षण होतं, शैक्षणिक आरक्षण होतं, नोकरीत आरक्षण होतं, परंतु राजकीय आरक्षण ओढून टाकलं। आम्ही जेव्हा 17 जागांच्या उमेदवारी अर्ज भरले तेव्हा हे चार वार्डाचे उमेदवारी आता जे निवडणूक होऊ राहिली ही ओबीसीसाठी या जागा सुटल्या होत्या आणि निवडणूक आयोगाने पुन्हा या सरकारने इम्पेरियल डाटा दिला नाही, मागासवर्गीयाचा काही तो मुद्दा होता तो यांनी पूर्ण केला नाही आणि म्हणून मागासवर्गीयांचं राजकीय आरक्षण उठून टाकलं। या सुद्धा शरद नवल्यांच्या ओबीसीच्या जागेवर शरद नवल्यांचा आम्ही अर्ज भरणार होतो, ओबीसी म्हणून ते उमेदवार उभे राहणार होते, परंतु कोर्टाने सांगितलं आणि ही निवडणूक पुढे ढकलली, ही जागा जनरल गेली। ज्या इतर मागासवर्गीय या अकोले शहरात सुद्धा 50% इतर मागासवर्गीय समाज आहे, त्यात कुणबी असेल, ओबीसीतले असतील, सुतार असतील, लोअर असतील, सर्व वंजारी असतील, ओबीसी म्हणून जी होती त्यांना सुद्धा हे आरक्षण मिळालं पाहिजे। मग ओबीसीचा जर 50% समाज आहे तर त्याला या राजकीय प्रवाहात आलं पाहिजे, त्याला राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे। साधी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, पाचवीचे विद्यार्थी हे पास, पाचवीच्या विद्यार्थ्यांची पळायची स्पर्धा लावायची, पळायच्या स्पर्धा लावायच्या वेळेस खरं तर ते पाचही स्पर्धक एका रांगेत एका लाईनीत उभे करून मग त्या स्पर्धकाने शिट्टी वाजवायची आणि मग ते पाच जण संगत पळतील अशी ती स्पर्धा असते। परंतु या ठिकाणी झालं काय, जो सदान समाज आहे तो पुढे गेला, मागास समाज मागा राहिला, म्हणून हे आरक्षण कशासाठी असतं? तुम्हा एक 100 फुटाव पुढे उभं करायचा, 100 फुटाव एक विद्यार्थी मागं करायचा आणि मग स्पर्धकाने शिट्टी वाजवायची आणि मग ती स्पर्धा सुरू होणार आणि जो 100 फूट पुढे आहे तोच पुढे पळत राहील आणि त्याचाच नंबर येईल। आरक्षण याच्यासाठी आहे, जो मागासलेला आहे त्याला सुद्धा इतर प्रवाहात आणलं पाहिजे, त्यांना सुद्धा इतर फॅसिलिटी मिळाल्या पाहिजे, त्यांनाही राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी हे आरक्षण होतं। परंतु या सरकारने, या नाकर्ते सरकारने या महाराष्ट्रातला ओबीसींचं पूर्ण आरक्षण घालवलं आणि ज्या ओबीसींना जी संधी मिळणार होती राजकीय ती या सरकारने घालवली। म्हणून या ठिकाणी मी विनंती करणार आहे ओबीसी समाजाला, ज्या ओबीसी समाजाचं आरक्षण ज्या सरकारने घालवलं त्या नाकारत्या सरकारला सुद्धा मातीत घालायचं काम तुम्हाला करायचंय। मग मातीत घालायचं असेल तर काय करावं लागेल? येणारे या 18 तारखेच्या निवडणुकीला तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडून द्यावं लागेल। याचं कारण असं, महाराष्ट्रातलं सरकार हे काँग्रेसचं आहे, महाराष्ट्रातलं सरकार हे शिवसेनेचं आहे, महाराष्ट्रातलं सरकार हे राष्ट्रवादीचं आहे आणि म्हणून तिन्ही पक्ष एकत्र त्या ठिकाणी आहे, त्यांचं सरकार आहे आणि म्हणून तिन्ही पक्ष हे नाकर्ते आहेत। या तिन्ही पक्षांचा नाकर्तेपणा या ओबीसींचा बोकांडी बसला आणि म्हणून ओबीसींनी धडा शिकवण्यासाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून दिला पाहिजे। अरे आमचा शरद नवले सरकार एक व्यवसाय करणारा, मांडवाचा व्यवसाय करणारा निर्मिस्ती माणूस आहे, त्याच्या डोक्यावर बर्फ आहे, तोंडात साखर आहे, मितभाषी आहे, लोकांसाठी सर्वसामान्यांसाठी निम्म्या रात्री तो उठणार आहे आणि म्हणून असे नगरसेवक तुम्हाला पाहिजे, कारण त्याच्या तोंडात साखर असली पाहिजे, निम्म्या रात्री वार्डातल्या कोणत्या माणसावर वेळ आली तर तो तुमच्या हाकेला होऊ देईल असा उमेदवार आम्ही या ठिकाणी दिला। आता घालोघाली या तालुक्याचा आमदार फिरतोय, मित्रांनो त्या आमदाराबद्दल तुम्हाला सांगितलं पाहिजे, ही जी निवडणूक आहे या सुद्धा आमदाराचा परफॉर्मन्स आपल्याला दाखवायचा आहे। 2 वर्षापूर्वी लोक फसले, भूलभुलैया झाला, एक पिचड साहेबांची एक निगेटिव्ह असं वातावरण झालं आणि या लांबट्या डॉक्टरांना निवडून दिलं। बरं, निवडून दिलं तर दिलं, तुम्हाला खूप मताधिक्याने निवडून दिलं, तुम्ही या तालुक्यात 2 वर्षात काय केलं? फक्त भूलभुलैया फेसबुक लाईव्ह यायचं, कुठेतरी फोटो काढायचे, लोकांना फसवण्याचं काम करायचं। माझ्याबरोबर ते भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य होते, त्याच्या आधी ते एकदा भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर त्यांना निवडून दिलं, आज ते भाजपवरून मोदी हो कसं बोलतात बघा। अरे त्या माणसाला फक्त डुप्लिकेट कॉपी करता येते, फक्त झेरॉक्स आहे ते। तुम्हाला सांगतो, जेव्हा ते मनसेचे तालुका अध्यक्ष होते, या ठिकाणी राजा आहे, मनसेचे तालुका अध्यक्ष होते, तेव्हा
राज ठाकरेंचा जवळ चष्म्याची जशी फ्रेम आहे तशीच फ्रेम घालायची, राज ठाकरे जसा गंध लावायचा तसाच गंध लावायचे, राज ठाकरेंचा बिगर कॉलरचा सलवार होता तसाच कॉलर सलवार ते शिवायचे, आणि राज ठाकरेंचे डुप्लिकेट म्हणून जय महाराष्ट्र करीत त्या गाडी व मनसेचं चिन्ह काढून गावगाव फिरले। आम्ही त्या ठिकाणी राजकीय एक मुवमेंट राबवली, अरे हा निवडून येऊ शकतो, आम्ही दिलीप भांगरेला थांबवून या लांबच्या डॉक्टरना राजूर गटात भाजपचं तिकीट दिलं, भाजपच्या तिकीटावर त्यांना निवडून आणलं, त्याच्या नंतरच्या निवडणुकीत त्यांना निवडून आणलं, ते जेव्हा भाजपमध्ये आले त्यांचा पेहराव बदलला, मोदींसारखे ते हाफ नेहरू शर्ट घालायला लागले, मोदींसारखे हाफ कुर्ते ते घालायला लागले भगवे, त्याच्या आधी पांढरे कपडे ते घालत नव्हते, भगवा शर्ट आणि कुर्ता घालायचे। मी हे का बोलतो, ते सुद्धा एके काळचे माझे मित्र होते, ते जे मोदींबद्दल बोलतात ना, अरे तुम्हाला कोणताही नैतिकारी अधिकार नाही, तेवढी तुमची उंची नाही, तुम्ही परफॉर्मन्स तुमचा आमदारकीचा दाखवा। मी साधे साधे उदाहरणे देतो, 2 वर्ष झालं या ठिकाणी महाआघाडीचं सरकार आलं, तुम्ही या सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे, या ठिकाणी तुलना करताना 25-15 एक खेळ असतो महाराष्ट्र शासनाचा। मी जिल्हा परिषद सदस्य, मला बारीक सारीक माहिती आहे, मी त्याची आकडेवारी काढून आणली। तुम्ही राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, राष्ट्रवादीचे आमदार तो निलेश लंगे, राष्ट्रवादीचा आमदार, अरे 25-15 त्यांनी 60-70 कोटी 100 कोटी रुपये त्यांनी निधी त्यांच्या तालुक्यात आणले, तुम्ही आणला 1 कोटी रुपये, तुम्ही आणले 1.25 कोटी रुपये। अरे तुमचं सरकार मध्येही चालत नाही, तुमचं पक्षातही चालत नाही, अरे या पक्षाचा हा जो आमदार आहे त्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार जेव्हा शिंडीला आले या आमदाराला माहीत सुद्धा नाही। अरे पिचड साहेब 40 वर्ष या तालुक्याचं नेतृत्व केलं, या धुमाळवाडीचा जरी राष्ट्रवादीचा अध्यक्ष करायचा ना, परस्पर कोणी निर्णय करत नव्हते, पिचड साहेब म्हणत तोच अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष येणार तर या तालुक्याच्या आमदाराला माहित नाही, त्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या कार्यक्रमात या फ्लेक्सवर या आमदाराचे फोटो नाही, इतकं अपमानजनक। म्हणजे या आमदारकीची सुद्धा यांनी लया घालवली, म्हणून या माणसाचं सरकारमध्ये चालत नाही, या माणसाचं पक्षामध्ये चालत नाही। अरे तुम्ही वल्गाला गेली, आम्ही उपजिल्हा रुग्णालय आणतो, ज्या दिवशी रोहित पवार आमदार झाले त्याच दिवशी हे लहानटे आमदार झाले, ज्या दिवशी बाळासाहेब थोरात आमदार झाले त्याच दिवशी हे लांबटे आमदार झाले, मग उपजिल्हा रुग्णालय संगमनेरला येतं, उपजिल्हा रुग्णालय खर्चात जामखेडला येतं, अकोला तालुक्यात काय येत नाही, राहुरीत आलं तुमच्या अकोला तालुक्यात काय येत नाही, आणि म्हणून हा नाकर्ते आमदार आहे। अरे आता या तालुक्यात सुद्धा, या महाराष्ट्रात जशी राजकीय परिस्थिती आहे, या महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार आहे, नैसर्गिकरित्या भारतीय जनता पार्टी विरोधी पक्ष आहे, या तालुक्यात तीच परिस्थिती आहे, या तालुक्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि या शिवसेनेचा म्हणून हा आमदार मिळवतोय, महाआघाडीचा आमदार मिळवतोय, या तालुक्यात विरोधी पक्षाची भूमिका भारतीय जनता पार्टी बजवेल। आणि म्हणून त्या एका आम्ही त्या चौकातल्या एका सभेत गुजरीतल्या आमदारावर टीका केली, आमदारावर टीका केली, काय तुमच्यावर घाण तुम्हाला शिव्या दिला नाही, तुमच्या उणीव आम्ही लोकांना दाखवतोय, अरे आमदारांनी हे केलं पाहिजे म्हणून आम्ही सांगतोय, आमदाराची ही कामं हे सांगतोय, तुमच्या चुका आम्ही समाजाला सांगतोय, ते आमचं कर्तव्य आहे, ते आमचं दायित्व आहे, या तालुक्याची विरोधी पक्षाची भूमिका भाजपच बजावणार आहे। आणि आम्ही म्हणून सांगितलं तर त्या आमदाराच्या वल्गाना काय मित्रांनो, अरे आम्ही एका ताटात जेवलो 7-8 वर्ष, भारतीय जनता पार्टीचा मी जालिंदर वाघचौरे असेल, सीताराम मंगरे असतील, शिवाजीराजे असेल, या माणसाला आमदार केला, प्रोजेक्ट केला, तेव्हा पिचड साहेब भाजपमध्ये आले नव्हते, गावगाव या लांबडेला नेलं, भावे आमदार म्हणून सांगितलं, गावगाव ओळखी करून दिल्या, माझ्या सर्व विकास कामांचे नारळ त्या लांबडे डॉक्टरच्या हस्ते फोडले, वरिष्ठांकडून त्यांच्या ओळखी केल्या, त्यांना चुकीचे बिल्ले देऊन चुकीचे आयडेंटिटी घालून सगळ्या प्रदेश अधिवेशनाला आम्ही नेले, कधी श्याम जाजूंचा आयडेंटिटी घातला, कधी प्रकाश चित्तनचा आयडेंटिटी घातला, आणि प्रदेश शासनाला, प्रदेश अधिवेशनाला या माणसाला मिळवलं। त्या माणसावर मी थोडी टीका केली तर त्या गुजरीच्या भाषेच्या आमची सभा झाल्यानंतर या माणसाने मला हरामखोर म्हटलं, मला हरामखोर म्हणलं, अरे तुला आमदार किती स्वप्न आम्ही दाखवलं, 2 जिल्हा परिषद सदस्य तुला दिलं, तू आमच्या सरकारला हरामखोर म्हणतो, अरे पिचड साहेबांच्या 40 वर्ष राजे सीताराम मांगणे आम्ही विरोधात होतो, पिचड साहेबांनी आमच्यावर कधी एनसी केली नाही, आम्हाला कधी हरामखोर म्हणला नाही, आम्ही आम्हाला कधी शिवे झाले नाही, हा माणूस म्हणतो मित्र आता बघून जाऊ, मित्र आता आपली लागलीच, आणि म्हणून दमदट्या करणार आमदार, अरे ज्यांनी तुमच्यासाठी उपवास केले, तुमच्यासाठी व्रत केले, ज्यांनी वर्गणे गोळा केल्या आणि तुम्हाला आमदार केलं, त्या मतदारांच्या पोटात लाथा मारण्याचं काम या तालुक्याच्या लोकप्रतिनिधीने केलं। आणि या तालुक्याच्या या आमदाराला महा झाला आहे, या तालुक्याच्या आमदाराला मस्ती आली आहे, आणि ही मस्ती चिरवण्याचं काम कधी होणार आहे मित्रांनो, ज्या 13 वार्डाच्या निवडणुका झाल्या 13 च्या 13 आमच्या 12 ठिकाणी जागा उमेदवार उभे होते, 12 च्या 12 ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येणार आहे, राहिलेले या 4 वार्डात सुद्धा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येणार आहे। आणि तुमचं सुद्धा या ठिकाणी कर्तव्य आहे, या ठिकाणी शरद नवल्यासारख्या चांगल्या माणसाला आपल्याला निवडून द्यायचं आहे, आणि दाखवा एकदा परफॉर्मन्स, दाखवा त्या आमदाराची ज्या डोक्याची मस्ती गेली, हवा गेली, ती या मतदानाच्या रूपाने आपल्याला उतरायची आहे मित्रांनो। राहिला प्रश्न राज्य सरकारचा, या नगर पंचायतचा विकास कोण करतो तुम्हाला सांगतो,
मी जिल्हा नियोजन समितीचा सदस्य आहे, सोनाली नायकवाडे जिल्हा नियोजनाची सदस्य आहे, आम्ही दोघं डिप्युटीचे मेंबर असतो आणि एक असतो विद्यमान आमदार। मागच्या वेळेस वैभव पिचड होते, आता हे लांबके डॉक्टर आहे। या नगर पंचायतला जिल्हा नियोजनातून नगर विकास खात्यासाठी नियोजनाला पैसे येतात। या जो बाजारतळाचा जो काही आता निधी आलाय हा जिल्हा नियोजनातून आहे, डिप्युटीशीतून आहे, तो डिप्युटीशीत मंजूर होतो। आम्ही निवडून आलेलो सदस्य आम्ही काय आम्हाला कोणी स्वीकृत नाही घेतलं। 7.5 मात्र आम्ही सोनाली आणि मी निवडून आलो आणि त्या डिप्युटीशीवर गेलो। आणि या शहरासाठी असेल, या तालुक्यासाठी असेल, आम्ही विकासासाठी तिथं काहीतरी वाराखडा आखतो, त्या ठिकाणी सांगतो आणि म्हणून हा निधी येतो। दुसरी गोष्ट, या शहरासाठी केंद्र पैसे देतो। आता सुद्धा कितीतरी घरकुल प्रस्तावित आहे। सरकार किती घरकुल प्रस्तावित आहे? 122 घरकुलाचे प्रस्ताव, 322। हे नरेंद्र मोदींचं एक स्वप्न आहे आणि त्यांनी घोषणा केली 2019 ला। या देशातला एक माणूस सुद्धा बेघर राहणार नाही। ज्याला कच्चं घर आहे, ज्याला वर छत नाही किंवा ज्याला घर नाही, जो भूमी नाही आहे, अशा देशाच्या प्रत्येक नागरिकाला घर द्यायचं आहे। या अकोला शहरातल्या सुद्धा राहिलेल्या सर्व लोकांना जे बेघर आहे, ज्यांना कच्चं घर आहे, मातीचं घर आहे, ते नरेंद्र मोदींच्या योजनेत तुम्हाला 2023 पर्यंत प्रत्येकाला घर मिळणार आहे। घर देते केंद्र सरकार। परवा 2 वर्षापूर्वी कोरोनाची लाट आली, कोरोनाने या देशात हाहाकार उडवला, अनेक आपले घरातले लोक गेले, जवळचे लोक गेले, नातेवाईक गेले, लोकांच्या हाताचे काम गेले, धंदे बुडाले, लोकांना खायला मुमताज झाले। त्यावेळी नरेंद्र मोदींनी या देशात असा पंतप्रधान लाभला, या गोरगरिबांसाठी मोफत रेशन दिलं, टप्प्याटप्प्याने मोफत रेशन दिलं। या सरकारने दिलं काय मित्रांनो? म्हणून केंद्र सरकार चांगलं आहे। या सरकारने काहीच दिलं नाही कोरोनाच्या काळात। जसं असं सीताराम पाटील भांगरेंनी सांगितलं, अरे कोरोनाच्या काळात या कारखान्यांनी कोविड सेंटर चालवले, दूध संघाने कोविड सेंटर चालवले, आणि यांनी म्हणाले तुम्ही काय केलं, अरे तुम्ही काय केलं। आणि म्हणून या ठिकाणी जे काय होणार ते भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली होणार आहे। आता लोक म्हणतात पिचड साहेबांनी 40 वर्ष काय केलं, आपण ज्या प्रांगणात बसलो त्याची बॅक साईड बघा। अरे कॉलेज काढलं, इथं गाळे काढले, गोरगरिबांना गाळे विकत घेता आले, स्वतःचे व्यवसाय फुलवले। आणि म्हणून ही जी काही आता जी बाजारपेठ फुलली ती आपल्या कारखाना दूध संघ, याचं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही, याचं काहीच योगदान नाही। आणि म्हणून या ठिकाणी फुलफुलायला करू नका। 2 वर्षापूर्वी आपण फसलो, हा तालुका फसला, आज तो पस्तावलेला आहे। आणि म्हणून आपल्याला त्याची सुधारणा करायची आहे। म्हणून येणाऱ्या 18 तारखेला शरद सरकार चांगल्या उमेदवाराला निवडून द्या। खरं तर मी एकदा देवठाण घाटात पोपेरे गुरुजी उभे राहिले आणि निवडून आले, ते शिवसेनेचा तिकट्यावर निवडून आले, पण मला खूप वेदना झाल्या। ज्यांनी आयुष्यभर नोकरी केली, पैसे कमवले, रिटायर झाले, मग उभे राहिले, आणि त्यांच्या विरोधात उभे सुप्रभाई सक्रुबुद्धा मेंगा, ज्यांनी 50 वर्ष या समाजाची सेवा केली, असा सक्रुबुद्धा मेंगाला पाडलं, रिटायर झालेल्या माणसाला निवडून दिलं। आणि त्या माणसाला आम्हीच गाडीतून उतरायचं आणि ते पोपेरे गुरुजी आम्हालाच रामराम घालायचे। आणि आम्ही गुरुजींना सांगतो आम्ही तुमच्याच गाडीत आहे। आणि म्हणून असे रिटायर झालेल्या माणसांना या ठिकाणी निवडणुकीला उभे राहतात, आयुष्यभर त्यांनी कमाई केली, नोकरीत पैसे कमवले। आणि म्हणून अशा लोकांना उमेदवारी तरी द्याव्यात का? उमेदवारी असे तरुण मुलं पाहिजे जे समाजासाठी कामे येतील। आणि म्हणून शरद सारख्या चांगल्या माणसाला आम्ही उमेदवारी दिलेली आहे। आपल्याला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, 18 तारखेला कमळ चिन्हाच्या बटणावर तुम्ही त्या चिन्हावर बटन दाबा आणि शरदला या ठिकाणी चांगल्या माताधिकारी निवडून द्या, अशी कळकळीची विनंती करतो। माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद।